आई रमाईच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय भीम जय शिवराय। आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी मी चॅनलच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, काल आम्हाला थोडंसं चॅनलच्या शूटिंगचा म्हणजे वेळ भेटला नाही, कालच्या थोडंसं कार्यक्रमामध्ये आम्ही असल्यामुळं, त्याबद्दल मी काल लाईव्ह न आल्याबद्दल सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो। आणि आजच्या या लाईव्ह स्ट्रीमचं थंबनेल आपण पाहिल्यानंतर आजचा विषय काय असणार आहे याबद्दल आपले कविमित्र राजसाहेब कदम सर आजच्या या विषयाचे उकलन करतील। आई रमाईच्या सर्व दर्शकांचं रोजच्या प्रमाणात आजच्या लाईव्ह व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत। मित्र हो, काल स्मृतिशेष सविताबाई आंबेडकर उपाख्य माईसाहेब यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्तानं त्यांच्याविषयी चार शब्द सांगावेत म्हणून आजचा हा व्लॉग बनवण्याचा मुख्य उद्देश। सर्वप्रथम हे सांगतो की विश्वरत्न बाबासाहेबांनी पत्रांद्वारे त्यांना संपूर्ण कल्पना दिलेली होती की तुम्ही माझ्या आयुष्यात यायचं असेल तर काय काय करावं लागेल। त्यातलं महत्त्वाची त्यांची अट होती की आपल्याला मूल होणार नाही, म्हणजे मूल करता येणार नाही, मूल तुम्हाला होणार नाही ह्याची जाणीव ठेवा। एवढं माहीत असताना आपल्याला आयुष्यभर मूल होणार नाही हे माहीत असतानासुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांसाठी समर्पित केलेले माईसाहेब, अर्थात त्यांच्याबद्दल अनेक तर्क वितर्क हे, कारण कसं असतं, एक नियम आहे निसर्गाचा, ज्या नेत्यावर ज्या योगपुरुषावर आपण जीवापाड प्रेम करतो त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल काहीतरी, म्हणजे ते अतिप्रेमातून होत असतं, ते स्वाभाविक आहे। अनेक नेत्यांच्याबद्दल तसं बोललं जातं, तर त्या सविताबाईंच्या संदर्भात काही त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त काही आठवणी शेअर कराव्यात, काय होत्या कोण होत्या नेमकं ते शेअर करावं म्हणून आजचा हा प्रपंच। तर मी हा लेख जसाच्या तसा वाचतो की स्मृतिशेष सविताबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन। कुठल्याही व्यक्तिगत सुखाची लालसा न बाळगता आपले आयुष्य बाबासाहेबांना समर्पित करणाऱ्या, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी सुरू केलेल्या धम्म चळवळीसाठी योगदान देणाऱ्या माईसाहेबांचा आज स्मृतिदिन। आंबेडकर माईसाहेब 29 मे 2003 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या उत्तुंग आणि झंझावाती महापुरुषाचे कर्तृत्व डॉक्टर माईसाहेब यांनी फुलवले। एका प्रज्ञासूर्याचे तेजोवलय बनलेल्या माईसाहेबांनी त्यांना अतुलनीय श्रद्धेने तपस्विनीसारखी साथ दिली। माईसाहेबांचे म्हणजे सविता भीमराव आंबेडकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव शारदा कृष्णराव कबीर हे लक्षात ठेवा, म्हणजे आणि विशेष म्हणजे त्या काळात इतका जात पाहत असताना तथाकथित उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या माईसाहेब हे सगळं माहीत असताना बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या, त्यांची सेवा केल्या, त्यांनी त्याग केला। तर त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव होतं शारदा कृष्णराव कबीर। त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील डोरले, पुण्यातील हुजूर पागा या शाळेतून प्रथम श्रेणीत मॅट्रिक पास झाल्यानंतर सर परशुराम भाऊ महाविद्यालयात व फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले। इंटर सायन्सला त्या सर्वप्रथम आल्या होत्या। वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी 1937 मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS ही पदवी संपादन केली होती। डॉक्टर बाबासाहेब हे डॉक्टर माधवराव मालवणकर यांच्याकडे उपचार घेत असताना त्यांची तेथील फिजिओथेरपी डॉक्टर म्हणून शारदाबाईंशी भेट झाली। औषध उपचारासाठी काळजी घेणारी परिचारिका म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्यात प्रवेश केलेल्या शारदाबाईंनी पुढे 15 एप्रिल 1948 रोजी त्यांच्याशी लग्न केले आणि 8 वर्षाच्या वैवाहिक जीवनात एका वादळाशी स्वतःला बांधून घेतले। बाबासाहेबांच्या ढासळत्या तब्येतीला सांभाळण्यासाठी भारतीय संविधानाचे काम त्यांच्याकडून पूर्ण व्हावे यासाठी शारदाबाई मधल्या धन्वंतरीला कठोर लागले, म्हणजे डॉक्टरला। औषध उपचाराची पथ्ये पाळण्यासाठी आणि विश्रांतीसाठीचे नियम अंमलात आणण्यासाठी त्यांना लोकांच्या भेटीगाठींबाबत जे कडक धोरण पाळावे लागले त्यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या अनुयायांचा रोषही पत्करावा लागला होता। त्या नाहक बदनाम झाल्या, त्यांना प्रचंड असंतोषाला तोंड द्यावे लागले, इतके की बाबासाहेबांच्या मृत्यूला त्यांनाच जबाबदार ठरविले गेले। अतिप्रेमापोटी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आणि माईसाहेब अज्ञातवासात गेल्या। जवळजवळ 20 वर्षांनी त्या परत सैन्याने कामात उतरल्या
आंबेडकरी चळवळीशी बांधून घेत नामांतर रिडल्स सारख्या चळवळीत उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली. उतार वयातील त्यांची सर्व जबाबदारी त्यांचे नाव भीमराव आंबेडकर यांनी घेतली. आजी म्हणून त्यांची सर्व काळजी त्यांनी समर्थपणे स्वीकारली. मात्र शेवटी स्मृतीभ्रंशांचा त्यांना जडलेला विकार कोणत्या मानसिक धक्क्यातून उद्भवला हे कोडेच राहिले व यातच त्या गेल्या. माईसाहेबांना विनम्र अभिवादन. तर माईसाहेबांचं त्याग आपल्यासमोर आला पाहिजे. बाबासाहेबांसाठी त्यांनी समर्पित केलेलं जीवन, धम्म चळवळीसाठी त्यांनी दिलेलं योगदान, असे कितीतरी योगदान त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यासमोर आणावेत या उद्देशानं हा आजचा प्रपंच होता. आता यानंतर आजच्या ब्लॉगमधून रीतसर निरोप घेण्यासाठी चॅनलचे मित्र, चॅनलचे संपादक आमचे मित्र मनीषजी क्षीरसागर यांना विनंती करतो. मित्रांनो, मे महिना हा आपल्या 27 मे हा दिवस त्यागमाता रमाई यांचा स्मृतिदिन आणि दोनच दिवसांनी पुढे आपल्या माईसाहेबांचा स्मृतिदिन हा म्हणजे दोन्ही आपल्या आईचा आपण एकाच महिन्यात स्मृतिदिन या ठिकाणी आपण करत असतो. आणि हा स्मृतिदिन आपल्या या स्मृतिदिनाचं औचित्य साधून आम्ही जो आपल्या आई रमाई चॅनलच्या साठी आपण हा ब्लॉग निवडलेला आहे तो यासाठी आहे की आपल्याला या महापुरुषांचं स्मरण व्हावं, त्यांचा त्याग आपल्याला कळावा. बघा मित्रांनो, बाबासाहेबांनी कुठलाही निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक घेतलेला आहे. आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्याच्या उतरत्या वयामध्ये बाबासाहेबांना काही हौस नव्हते की दुसरं लग्न करण्याची, पण या वयात देखील माईसाहेबांच्या रूपानं त्यांना माता रमाईनं जेवढा हे बाबासाहेबांची जेवढी काळजी घेतलेली आहे तर त्याच पद्धतीनं माईसाहेबांनी ती काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेबांना खरं म्हणजे ह्या वयामध्ये एक आधाराची गरज होती. औषध उपचार घेत असताना वेळेवर त्यांना औषध देणं आणि हा सगळ्या ह्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर माईसाहेबांनी त्यांचं पूर्ण जीवन बाबासाहेबांच्यासाठी समर्पित केलेलं आपल्याला दिसून येतं. तर शेवटच्या क्षणात हा बाबासाहेबांचा जो प्रवास आहे तर या प्रवासामध्ये एका वादळासोबत, आत्ताच कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे एक साधी गोष्ट नाही अशा वादळासोबत, म्हणजे सोबत राहणं, त्यांच्या सहवासात राहणं. आणि बाबासाहेबांना ज्या वयात खरी गरज होती त्या वयामध्ये बाबा म्हणजे माईसाहेबांनीही त्यांना पूर्ण साथ दिलेली आहे. त्यांचा 2003 निर्वाण झालेला आहे. ज्यावेळा बाबासाहेबांना भारतरत्न हा पुरस्कार 14 एप्रिल 1991 दिला तर त्यावेळा तो राष्ट्रपतींच्या हस्ते माईसाहेबांनी स्वीकारलेला आहे. आणि असा हा योग बाबासाहेबांच्या या संपूर्ण जीवनामध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी आपण आजच्या या लाईव्हमध्ये जे कोणी आपण पाहत असाल तर या ठिकाणी आपल्या या आजच्या विषयाबद्दल निश्चित आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आपल्या कमेंट बॉक्समधून कळवत. तर या ठिकाणी आजचा हा विषय आवडला असेल तर आपण निश्चित आपल्या प्रतिक्रिया कळून, आपण जर चॅनलला सबस्क्राईब झाला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. या ठिकाणी आजचा वेळ संपलेला आहे. पुन्हा आपण याच ठिकाणी एक वेगळा विषय, वेगळी चर्चा उद्या आपण घेऊ. तोपर्यंत आपला निरोप घेतो. जय भीम, जय शिवराय.